महालक्ष्मीचं दर्शन झाल्यानंतर आत्ता आपण चाललो आहे रंकाळ्याच्या कडेने थेट गगनबावडा घाटाच्या दिशेने. A few moments later. सो आता सगळ्यांचं जेवण चाललंय. हा व्हिडिओ आणि हे आता माझं ताप. जेवण झाल्यानंतर आत्ता वेळ होती ती गाडीत फन गेम एन्जॉय करण्याची. वन आवर लेटर. कोंबडा हरवला सकू गेली पाण्याला सकूला वाटेत कोण भेटला पोहोचलेलो आहे गगन बावडा घाटामध्ये आणि तुम्ही पाहू शकता निसर्गाचं हे मनमोहक असं रूप. खूप छान वाटते मित्रांनो, काय सांगू तुम्हाला, मला शब्दात माझ्या भावना व्यक्त करता येत नाहीयेत आता सध्या. पब्लिक तुमची डिमांड ऐकलेली आहे सध्या. हा गगन बावडा घाट कोल्हापूर आणि कणकवली या दोन शहरांना जोडण्याचं काम करतो. यो मित्रांनो, तुम्ही पाहू शकता गगन बावडा. आतापर्यंत आपण दाखवलेला आहे आंबोली घाट, त्यानंतर माझा प्रवास झालेला आहे तो आंबा घाटातनं. आत्ता आलोय आपण गगन बावडा मार्गे. तर बऱ्यापैकी सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील जे घाटमार्ग आहेत ते आपल्याकडून कवर होत चाललेत, अजूनही भरपूर सारे करायचे आहेत. काही रोड काय म्हणू आपण प्रवासामार्गे होत आहेत, तर काही आपण ट्रेकिंग थ्रू करणार आहे. पण येणाऱ्या भविष्यात आपण नक्कीच सगळे गड किल्ले आणि सह्याद्रीच्या घाटवाटा कव्हर करणार आहे. तर तुमचा आपल्या चॅनलला प्रतिसाद असाच ठेवा हीच एक अपेक्षा आहे. म्हणजे मी येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल वेगवेगळ्या डेस्टिनेशनला जाऊन.
द नेक्स्ट डे कोल्हापुरातून डायरेक्ट रात्री आम्ही मालवणमध्ये आलोय. मालवणमध्ये मुक्काम झालाय आणि आता फ्रेश वगैरे झालंय, नाश्ता झालाय आणि देवबागसाठी निघायचे आता आपल्याला. तर देवबागमध्ये काय काय बघू जाऊन, कारण त्या बोट ॲक्सिडेंटनंतर इथं सगळं बंद आहे बऱ्यापैकी. मग काय काय चालू आहे काय काय नाही काय माहिती, बघू आता जाऊन काय काय भेटतं आपल्याला. रात्री इथं पोचलो, सकाळी आमची सगळी फॅमिली बीचवरती गेली होती. पण मी पहिल्या दिवशी रात्रीचं माझं जागरण झालं होतं, कारण मी ड्रायव्हर काकांसोबत शेजारी बसलेलो, सो त्याच्यामुळं मी झोपलो होतो. बीचवर काही मी गेलो नाही. बीचवरती गेलेली जी मजा आहे ती काय मला शूट करता नाही आली, कारण मी झोपलो होतो. तर आत्ता आमचे उरलेले जे बाकीचे डेस्टिनेशन आहेत ते आम्ही कवर करणार आहेत. तर ते एक एक तिथे किती मस्ती करते, किती धमाल करते ते पाहूयात. बघू आता नाश्ता वगैरे करायला जातो आणि मग बाकीचं काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करतो. तर आपण निर्मिती हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि असा एकंदरीत आजूबाजूचा परिसर आहे. आणि तुम्ही जर इथं कधी आलाच तर राघोबा दादा आहे, याच्याशी तुम्ही नक्की संपर्क साधा. तो इथं सगळे केअरटेकर आहे तो इथला, तो इथलं सगळे अरेंजमेंट तोच करतो. तर त्याचा मी नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा परिसर कसा आहे, खूप मनमोहक असं वातावरण आहे, एकदम भारी आहे. तर जेव्हा कधी तुम्ही मालवणमध्ये असाल तेव्हा इथं नक्की भेट द्या. आता आपण आपल्या उरलेल्या डेस्टिनेशनला जाऊया. या रोणमार्गे आपण आता देवबागला जाणार आहे आणि रिटर्न जर्नी आपण असं करत गणपती बोळ्याला जाणार आहे संध्याकाळी आज. तर बघू असा आजूबाजूचा परिसर आहे एकंदरीत सगळा. निर्मिती इथं आमचा आज रात्री स्टे झाला. आता आपण जाऊ गाडीत. तर मित्रांनो आता आपण आलोय सिंधुदुर्ग किल्ल्याकडे. सिंधुदुर्ग किल्ला आणि त्या किल्ल्याला जाण्यासाठी या ठिकाणी इथं तिकीट वगैरे काढलं जातं आणि बोटीच्या बोट थ्रू आपण सिंधुदुर्ग किल्ल्यात एंट्री करतो. तिथे बोटमध्ये बसलं जातं आणि मग इथनं आपण सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जातो. Thank you.
हा सिंधुदुर्ग किल्ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सन 1664 साली बांधलेला आहे. किल्ल्यात जाण्यासाठी या ठिकाणी तिकीट बुक केलं जातं, पण सध्या त्या इन्सिडन्समुळे हे बंद केलेले आहे. त्या ठिकाणी किल्ल्याची माहिती दिलेली आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर किंवा जाण्यासाठी तिकीट काढल्यानंतर आपल्याला या शेडखाली यावं लागतं. त्याच्यानंतर इथून मग पुढच्या बाजूने बोट असतात आणि मग बोटने आपण पलीकडे किल्ल्यावरती जातो. सध्या तर बोट ज्या आहेत त्या ह्या कोपऱ्यावरती असतात खाली, आणि इथे मग लाईन लागली जाते आणि एका लाईनीत मग इथे बोट असतात. इथून आपण बोटेमध्ये बसून मग आपण तशी फेरी मारत मग आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आपल्याला नेलं जातं. इन्सिडन्समुळे इथं सुद्धा बोटिंग बंद आहे, त्याच्यामुळे काही किल्ल्यावर जाता नाही आलेलं. तर गेल्या वेळी जेव्हा मी या किल्ल्यावर आलो होतो 2018 साली, त्यावेळीच्या जे काही फोटो आणि व्हिडिओ जे असतील ते मी या व्हिडिओत ॲड करायला ट्राय करेल. तर अशा प्रकारे आपली कोकण ट्रीप फेल गेलेली आहे, कारण बोटिंग सगळ्या बंद आहेत. जो तारकर्लीला जो इन्सिडन्स झाला त्याच्यामुळे हे सगळं बंद आहे. बघू आता पुढची ट्रीप कशी होते. सिंधुदुर्ग मधून आम्ही नंतर गेलो ते अंगणेवाडीतील भारत देवी मंदिराकडे. अंगणेवाडीतील भराडी देवी मंदिराकडे तुम्ही माझ्या पाठीमागं ते बघू शकताय. त्या तिथं कळस दिसतोय. तर आता आपण जाऊयात अंगणेवाडीतील भराडी देवीला. मंदिराचं बांधकामाचं काम चालू आहे.
या ठिकाणी मंदिरातील आतील भागात फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, म्हणूनच मी तुम्हाला मंदिर बाहेरून दाखवतो आहे. आंगणेवाडीतील या भराड देवीची यात्रा खूप मोठ्या उत्साहात पार पडत असते. आंगणेवाडीतील दर्शन झाल्यानंतर आत्ता आपला प्रवास सुरू झाला आहे तो रत्नागिरीतील गणपतीपुळेच्या दिशेने. आपण मुंबई गोवा हायवेला जॉईन झालोय आणि गणपतीपुळ्याकडे निघालोय. हायवे वरून प्रवास करत असताना मावळतीकडे जाणारा सूर्य एक वेगळ्याच प्रकारचा आनंद देऊन जातो. आत्ता वाजलेत रात्रीचे 12:15 आणि आम्ही चाललो इथे गणपतीपुळेला. 12:15 वाजून गेलेत आणि गणपतीपुळेच्या अलीकडेच 20 किलोमीटर मागेच आम्हाला हॉटेल भेटले, ते पण 12:30 भेटले. हे महत्त्वाचे. तर आजच्या दिवस इथं मुक्काम करायचं आहे आणि सकाळी मग बीचला जायचं आणि गणपतीचं दर्शन घ्यायचं. तर बघू आता तुम्हाला मी हॉटेलच्या आजूबाजूचा जरा परिसर दाखवतो, नाईटचा व्ह्यू. आणि सकाळी उठल्यावर सकाळी दाखवेलच, पण आता जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं मी दाखवायचा ट्राय करतो. निसर्ग निवास हॉटेल म्हणून हॉटेल आहे. त्या हॉटेलला आम्ही थांबले, इथं आपली गाडी लावली आणि हे हॉटेल आहे आणि हे बाजूला रूम्स आहेत. तर आजचा मुक्काम आपला इथं असणार आहे, आत्ताचा मुक्काम. सो तुम्हाला आता मी डायरेक्ट सकाळीच भेटेल, आता झोपायची तयारी आहे.